सध्या आगामी विधानसभा निवडणूक प्रचार हे सगळीकडे खूप जोरदारपणे सुरू आहे. सर्व पक्ष आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी खूप प्रयत्न करीत आहे. भाजपा पक्ष हे सुद्धा आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय व्हावा म्हणून खूप मोठ्या उत्साहाने प्रचार करीत आहेत. याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उमरेड विधानसभा क्षेत्र भाजपा उमेदवार सुधीरभाऊ पारवे यांच्या प्रचारासाठी मांढळला हेलिकॉप्टरद्वारे MM राऊत विद्यालय मांढळ येथील मैदानावर सायंकाळी 6 उतरले आणि तिथून ते रॅलीमध्ये सहभागी होऊन बुद्धे ले आउटमध्ये पोहोचले. या दरम्यान पोलीस प्रशासन यांचा चोख बंदोबस्त होता. प्राचार्य सभा रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये आणि प्रचार सभा योग्य प्रकारे पार पडावी म्हणून पोलीस प्रशासन सतर्क होती. या सभेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभेला संबोधित केले आणि भाजपा उमेदवार सुधीरभाऊ पारवे विधानसभा क्षेत्र उमरेड यांना मतदान करून मोठ्या मताने विजयी करावं असे संबोधन सभेमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना केलं. या सभेला राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पण उपस्थित होते. यांचे पण संबोधन या सभेला लाभले. सुधीर भाऊ पारवे हे गेले 10 उमरेड विधानसभा क्षेत्रा उमरेडचे आमदार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते भाजप पक्षाचे उमेदवार म्हणून लढत आहे. या प्रचार सभेला जवळजवळ 1,500 ते 2,000 लोकांची संख्या होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मांडळला जवळजवळ 1.5 ते 2 तास होते आणि नंतर प्रचार सभा पूर्ण करून नागपूरला निघाले. या दरम्यान भाजप शिवसेना कार्यकर्त्यांचा जोश खूप उंचावलेला दिसून आला.